तीन टर्म मध्ये आम्ही चारदा मतदान केलं, पण राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस इंडिया आघाडीचा आमचा उमेदवार पराजित झाला. त्याच्यातला 19 पराजय हा माझा झाला, पण मला कधी जळपराट केला नाही, कधी लोकांना कुणाला म्हणलो नाही की तुम्ही आमचा पराजय केलाय, कुणाला म्हणलो नाही की तुम्हाचं काम केलं नाही. ज्यांनी दिया उसका भला, न दिया उसकाही भला, त्याच्यामुळे सर्वांनी आमचं काम केलं. आणि त्या ह्याच्यातून बीड जिल्ह्यातल्या जनतेनं ते म्हणले, मागचा चुकल्याला तुझा पराजय, आता एकदा विजयात रूपांतर करायचं, आणि या मायबाप जनतेनं माझा विजय करून दिला. या घटकामध्ये काम करताना सर्वांचं योगदान आहे, सर्व जाती धर्माच्या घटकाचं योगदान आहे. प्रत्येक वेळेस तोच तोच पाडा मी वाचित बसणार नाही, पण माझ्या मनोगतात पण मी आज बोललो पाहिजे की सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला मतदान केलंय. कुठलीही जात अशी नाही. मी विशेष सांगणार आहे केज तालुक्यातल्या 1-2 गावाचं सॅम्पल. कोणी म्हणतंय एखाद्या विशिष्ट जातीवर प्रक्षेप टाकला जातोय आणि सांगितलं जात आहे की या विशिष्ट जातीमुळे आमचा पराजय झाला. पण मी असं म्हणणारा कार्यकर्ता नाही की वंजारा समाजाच्या लोकांनी सुद्धा जिम्मेदारीने सांगतोय. देवगाव असेल 2 गावं सांगणार आहे, किंवा वडमावली धैफळ असेल, तिथं दुसरा कुठलाही माणूस नाही. त्या गावाने मला मतं दिलेत. नामेवाडी असेल, गपेवाडी असेल, त्या गावाने मला मतं दिलेत. म्हणजे एक सॅम्पल सांगायला, म्हणजे आणखी बाकी गावाचे नावं घ्यायची राहिले की म्हणतील काय, हे मतं दिले मला, परवा केली नाही की काय म्हणणार आहेत, कोण काय करायचं ती करा. पण आम्ही बजरंग बाप्पा सोनोनी यांचं जे चिन्ह आहे, मशाली आपली, सॉरी तुतारीधारी माणूस मशालीच्या साठी म्हणून ती आम्हाला तिथं बोल, दोन्ही एक जमलिंग झालेली तिथं रेसी वीसी आता चालू. ह्या सगळ्या गोष्टीतून ते जे चिन्ह आमचं आहे तुतारीधारी माणूस, या माणसावरच मतदान दिलं आणि मला खासदार करण्यासाठी त्यांनी सुद्धा वाटा दिला, एक टोपलं टाकलं. आणि या मग या समाजानं केलं नाही, त्या समाजानं केलं नाही, मग कोणी म्हणतंय आणखी संपन आहे, आणखी सुद्धा आमच्या शिरसाळ्याच्या कार्यक्रमाला सभेला ज्यांनी जागा दिली त्या कॉलेजच बंद करा म्हणले. बाबा हो, तुम्हाला माझी आणखी एकदा सभ्यतेने विनंती आहे, तुम्ही हे धंदे बंद करा, नाहीतर बजरंग सोनंने सुद्धा काय तुम्हाला एक दिवस दाखवी. मी पूर्ण यावेळेस ठरवलं होतं की कुल माइंड घेत तुम्ही किती हवेत जा. पहिल्याच दिवशी माझी लायकी काढली, प्रारब्ध काढला, त्याच सभेत सांगितलं ज्याला ज्याची मुलगी निवडून आणता आली नाही. अरे तुम्ही बोला, तुम्ही गडावर आहात, तिथं 3 शब्द सांगितले. आज मी जाहीर सांगतो, मी सर्व पत्रकारांना सुद्धा खाजगीत म्हणलो, या 3 शब्दावरच मी निवडणूक कडीला नेणार आणि मी निवडणूक कडीलाच नेल. प्रारब्ध काय ठरवता, प्रारब्ध तुम्हाला प्रारब्ध ठरवायचा अधिकार आहे, तुम्ही आमची लायकी काढता. बीड जिल्ह्यातल्या जनतेनं मला खासदार करून कुणाची किती लायकी आहे ते दाखवून दिल. तुम्ही बोगस केलं, तुम्ही दादागिरी केली, तुम्ही भूत ताब्यात घेतले, तुम्ही लोकांना दाब दिला, तुम्ही जे जे नाही ते वाटलं, तरी सुद्धा परळी विधानसभा मतदारसंघामध्ये 74,834 मताचेच लीड तुम्हाला घेता आली. बघा, आणि माझ्यासारखा ज्याने इमानीत भारे काम करून लोकांची सेवा करून मतं मागून मतं घेतले अशाला बीड तालुक्यामध्ये 1,00,000 मताच्या वर जास्त लेड आहे. आणि प्रत्येक वेळेस हा विषय नाही, मी माझ्या कुठल्या तरी मनोगत सांगितलं, आईला श्रेय का वडिलाला श्रेय, तुमच्या जन्माचं तसं माझ्या विजयाचं श्रेय मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि जारांगे दादाला देणारच आहे, त्याच्यात काही चूक नाही, शेवटपर्यंत जाणार आहे. आज माझी निवडणूक झाल्याच्या नंतर थेट जर कुठे गेलो असतो, माझ्या घरी यायला मला सकाळी 5:30 वाजले, पण गेलो कुठं तर मनोज दादा जारंगे पटलांना भेट गेलो. याचा अर्थ असा नाही की मला कुठल्या त्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले, त्यांनी मला काय द्यायचं ते दिलं, मग काय केलं. ओबीसी ओबीसी कोण, ओबीसी कोण ओपन, तुम्ही जे करतात, तुम्ही जे पेरलं तेच उगवणार. त्याच्यामुळं अशी पद्धत आणखी तरी बंद करा. झालं, संपलं एवढ्यावर, संपत नाही.
रोज निवडणूक येणार आहे. दर चार महिन्याला एखादी कुठली तरी निवडणूक असते आणि या निवडणुकीमध्ये काम करताना तुमचे घमेंडच उतरा ना. बर जाऊ द्या, परमेश्वर तुम्हाला तशीच बुद्धी देऊ आणि जशी लोकसभेला मला उमेदवार दिली तशी विधानसभेच्या सर्व उमेदवाराला तशीच बुद्धी देऊ. तुमची चतिता मी पूर्ण करू. तुमची जिम्मेदारी आता वाढली. या बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून मला जर माझं इज्जत ठेवायची असाल तर बीड जिल्ह्यातले 6 ची 6 आमदार आपल्याला महाविकास आघाडीचे निवडून आणायचे आहेत. जे कोण उमेदवार देतील त्या आदरणीय पवार साहेब असतील, राहुल गांधी असतील की उद्धव साहेब असतील किंवा आणखी आमचे शेकापचे नेते असतील, ज्या कोण्या मतदारसंघात ज्या कोण्या पक्षाला जागा सुटणार आणि जो कोण उमेदवार देतील अ ब क असा नाही, बजरंग सोनाने जो भी कोण उमेदवार येईल त्याचं इमान आहे इतबारे कामच करणार आणि त्याचं कामच विरोधकाला दाखवून देणार असा शब्द देतो. आणि अधिकाऱ्यांना सुद्धा माझी विनंती आहे की ज्याच्या जिडक्शन मध्ये जे काम येत आहे त्याचं काम त्यालाच करू देत आणि जी लोकशाही आहे त्या लोकशाहीमध्ये काम झालं पाहिजे. एखाद्या गावचा ट्रान्सफॉर्मर फेल झालाय तू सिरियल लाव, नाही तर आता बजरंग सोनाने आता नाही चालणार. माझ्या शेतकऱ्याला तो कोण्या पक्षाचा नसतो, तो कोण्या जातीचा नसतो, तो शेतकरी ही एक त्याची जात आहे आणि ती अधिकाऱ्यांनी सुद्धा पाळले पाहिजे आणि मला वाटतं पाळतील, नाही तर बजरंग सोने आलं की प्रोटोकॉल नाही. आम्हाला कोणी मारितच नाही. सर्वांना सांगतो ही दुखनच देखवाना खासदार झालाच कसा. आता मला सुद्धा महिनाभर जड गेलं, खरंच खासदार झालो का मी, मी बिचिमटी घ्यायचो खरंच झालो का. लढाईची सवय लागली होती खासदारकीची, निवडून डबल लढलो मी घरात बी म्हणतोय माझ्या बायकोला बी खरंच खासदार झालोय का आता दुसरं काय. अरे आता खरंच ज्या वेळेस या देशाच्या उच्च सभागृहात जायचा बहुमान तुम्ही दिला त्यावेळेस माझी सुद्धा छाती भरून येते घेवरून येतं की काय माय बाप जनता आहे माझी की ज्याचे वडील किंवा ज्याचं खानदान हा काय ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा नाही अशा मुलाला तुम्ही देशाच्या सर्व उच्च सभागृहात पाठवलं. माझ्या आई वडिलांची काहीतरी आशीर्वाद असतील, काहीतरी पुंजी असेल, तुमचा सर्वांचा आशीर्वाद माझ्या बरोबर असाल. या निमित्तानं मी या देशाच्या उच्च सभागृहात गेलो. ठीक आहे, बरेच जण काय काय टीका करतात, बरेच जण आणखी काय काय बोलतात, पण माझी सर्वांना विनंती आहे जुने जाऊ द्या मरणा लागुनी जाळूनी किंवा पुरुणी टाका सावध ऐका पुढील हाका. अरे आता जाऊ देत ना, संपली लोकसभा, आता तुम्ही हातात हात घालून मी 5 वर्षे राहणारच आहे, आता कुठं जाणार आहे. मग आता एकदा मान्य करा की बजरंग सोनाने खासदार झालाय आणि ते तुमच्या खुर्चीला खुर्ची लावून बसणारच आहे. आता मान्यच झालं पाहिजे, आता कसं होणार आहे. की तुम्ही प्रयत्न केले असतील काउंटिंगच्या शेवटच्या क्षणापर्यंत, वोटिंगच्या शेवटच्या क्षणापर्यंत, ठीक आहे जाऊ दे, देर आहे लेकिन अंधेर नाही. सत्य परेशान हो सकता है पराजित नाही हो सकता अशा मनीने माझ्या बीड जिल्ह्यात त्या बहादर जनतेने मला निवडून दिलंय. मग मी आभार मानताना म्हणले तुम्ही कुणाचे आभार मानतात, खोटं नाही बोलत भाई. आता माझी मुलगी स्टेजवर आहे, मला ज्या 2 गावांना पराजय दिला, लोकसभेचा पराजय मानित नाही मी, लोकसभेचा हा माझा विजय झाला 2019 पराजय नाही. ज्या 2 गावांनी मला पराजय दिला त्या केज नगरीमध्ये इतिहासात कुणाला एवढी लीड मिळाली नाही कुणीही असो. एक माईचा लाल त्यानं सांगावं की जेवढी बजरंग सोन्याला लीड मिळाली तेवढी मला लीड मिळाली, कुणालाही मिळाली नाही. मग काय पाहिजे, त्यावेळेस चुकला असेल माझा निर्णय, म्हणून लोक म्हणले तू थांब. तीच परिस्थिती जिथं माझं मतदान आहे, जे माझं गाव आहे, ज्या गावांनी मला 30 वर्ष तळहातात त्या फोडासारखं सांभाळलं त्या गावांनी म्हणले तुझ्या मुलीचा पराजय करावाच लागते नाही तर तू कारभारी बदलीतच नाहीस. ठीक आहे, आणि त्याच्यात झाला पराजय, पण त्या गावानं सुद्धा मला सुद्धा इथून मागे कधी लीड एवढी दिली नाही. 1004 अंकी लीड 1500 मतात कुणाला झाली असेल तर ती बजरंग सोनाने झाली. याचं श्रेय त्या सर्व गावकऱ्यांना आहे, इथल्या सर्व केज नगरींना. तुम्हाला सर्वांना विनंती करतो
दवाखान्यात गेलो उपचार केला नाही, रेल्वेची मिटिंग घेतली उपचार केला नाही, नॅशनल हायवेची काहीही केलं नाही, माझं कर्तव्य आहे ते मी करणार आहे. खासदार काय असतो हे बीड जिल्ह्याला आम्ही दाखवून देणार. तुम्हाला सर्वांना शब्द देतो, 2 महिने जास्तीत जास्त कळसोचा, 2 महिने, 2 महिन्यानंतर आचारसंहिता लागणार आहे. परवाच काही गोष्टी झाल्या, सांगायचे 2 महिन्यात आचारसंहिता लागल्यानंतर 2 महिन्याच्या पुढे कोण कुणाला फोन करील, कोण कुणाला दाब देईल, कुणाला कोण सस्पेंड करील, कोण कुणाला काय करील. 2 महिन्याच्या नंतर सरकार आपलं येणार आहे. ते किस्सा सांगणार आहे मी आता, आपल्या ह्याच्याशी संबंधित असो नसू दादा, खूप जर प्रयत्न करीत होते बजरंग सोनेनला तिकीट मिळू नये, पण मी सोडून 3 माणसं माहित होती की बजरंग सोनेनेच उमेदवार फायनल आहे. खूप जर मग खेळ कधी असा कधी असा कधी असा, त्या खेळामध्ये मग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब कर माझा पक्षच बोललं पाहिजे, या पक्षाचा कुणी एखादा कार्यकर्ता असू शकतो, एखादा मतदार असू शकतो, त्यांच्या सुद्धा मनाची भावना आहे. कुणाला वाटायचं राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष बदलित आहे, कुणाला वाटतंय काय आणखी बदलित आहे, कुठचं माझं पद काढतंय. पण बजरंग सोनेने सांगितलं की आणि केज विधानसभा मतदारसंघात दोन्ही तालुकाध्यक्ष माझे सुंदर काम करणार आहेत, त्याच्यामुळे काय संबंध आहे माझा आणि मी कोण ते ठरविणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जयंत पाटील साहेब आहेत. मी कुणाला बदलायच्या बिदलायच्या भानगडीच माझ्याकडे नाहीतच. बऱ्याच गोष्टी आपल्याला करायच्या, बरेच विकास काम आहेत, या विकास कामावर आपल्याला प्रखर. बजरंग सोनेने एखादं काम केलं म्हणून जर कुणी एखादा स्थानिक नेता त्याच्या पोटात दुखत असाल ते काम बंद झालं पाहिजे अशी जर लाजीरवाणी भूमिका घेत असाल तर त्याला सुद्धा त्याचं तोंड नागानं ठेचल्यासारखं बजरंग सोनेने ठेचे मिळणार नाही, त्याची काळजी नका. कामाचं श्रेयवाद घेऊ नका, काम माझ्या बीड जिल्ह्याला द्या, बीड जिल्ह्यातल्या जनतेचं काम करून द्या. बीड जिल्ह्यात जनता कशाची भुकेली तर कामाची भुकेली. किती वर्ष ना ऐकतो सरा एकच विषय, ऊसतोड मजुरांचा जिल्हा, ऊसतोड मजुरांचा जिल्हा. अरे कुणी ऊसतोड मजुरांचा, ऊसतोड मजुरांचा नेता हेच काय विषय? मग तुम्हाला ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ऊसतोड मजुरांचा नेता होण्याचा हौस आहे का? तुम्ही कधीतरी एकदा माझ्या प्रगतशील जिल्ह्याचा नेता व्हायचं काम करा, आम्ही तुमच्या सोबत राहू, आणि याला प्रगतशील बनविण्यासाठी काम करा, आम्ही तुमच्या सोबत राहू. बीड जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी कुठंतरी आमच्या पालकमंत्री एक ठिकाणी एक अच्छा बाईट मध्ये बोलले की म्हणले आता बजरंग सोनेनी कन्फ्यूज करायचं बंद करावं, काय केलं पाहिजे? तर त्यांनी जे शब्द विधान लोकसभेच्या निवडणुकीत दिलेत ते पूर्ण करून लोकांना काम करून दाखवा. लोकांना मी शब्द जे दिलेत पालकमंत्री महोदय ते पूर्ण करायचं काम मी तर नक्कीच करणार आहे.